नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज नवीन लागलेल्या शिक्षकांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आपण येत आहोत। तर विषय आहे शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत। दिनांक 7 फेब्रुवारी म्हणजे आजचा हा GR आहे। हा GRमध्ये यांनी आपल्याला सांगितलं आहे की राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगरपालिका, कटक मंडळे, महानगरपालिका तसेच मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमध्ये शासन निर्णय जो 10/3/2000 शासन निर्णय आहे त्याच्या अन्वये एक शिक्षणसेवक योजना ही कार्यान्वित करण्यात आलेली होती। मग सदर शासन निर्णयानुसार शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती दिलेल्या व SSC HSC आणि DED अशी अर्हता असलेल्या उमेदवाराला दरमहा 2500 रुपये व अन्य पात्रताधारक परंतु अप्रशिक्षित उमेदवारांना दरमहा 1500 रुपये एवढे मानधन देण्याची तरतूद करण्यात आली होती। तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक योजना शासन निर्णय दिनांक 27/4/2000 अन्वये कार्यान्वित करण्यात आली होती। तथापि केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान योजनेच्या प्रारूप आराखड्यातील माध्यमिक शिक्षकांच्या पदांचे निर्धारण व निम शिक्षकांची नियुक्ती हे मुद्दे विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक 13/10/2000 अन्वये दिनांक 27/4/2000 शासन निर्णय रद्द करून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, विद्यानिकेतने व सैनिक शाळांमध्ये सुधारित शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्यात आली। सदर योजनेनुसार माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना त्यांचे शैक्षणिक अर्हता व पदास अनुसरून ₹3000 ते ₹5000 मानधन दिलं जात होतं। तदनंतर राज्यातील शिक्षण सेवकांना मिळणारे मानधन दिनांक 17/9/2011 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले। त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यामधील प्रशिक्षित शिक्षण सेवकांचे मानधन त्यांचे शैक्षणिक अर्हता व पदास अनुसरून ₹6000 ते ₹9000 निश्चित करण्यात आले। या मानधनामध्ये अद्यापर्यंत वाढ करण्यात आलेली नाही। दरम्यानच्या कालावधीत वाढती महागाई, राज्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालयातील नियमित शिक्षकांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू झाली असल्यामुळे शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ करणे आवश्यक आहे। तसेच शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करावी या मागण्यांच्या अनुषंगाने अनेक निवेदने शासनास प्राप्त झाली। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रीट याचिका क्रमांक 13/67/2022 दिनांक 30/6/2022 रोजी शिक्षण सेवकांना देण्यात येणारे मानधन कमीत कमी कोणत्याही प्रकारच्या उद्योगातील वर्ग 4 कर्मचाऱ्यास देय किमान वेतनाएवढे सुधारित करण्यात यावे। तसेच मानधनाचे निश्चित दर 4 वर्षातून किमान एकदा सुधारित करण्यात यावेत। शिक्षण सेवकांना ₹15000 ते ₹20000 दरम्यान मानधन अदा करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक 22/9/2022 रोजी बैठक पार पडली असून सदर बैठकीत शिक्षण सेवकांची मानधन वाढ निश्चित करण्यात आली असून त्यास माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। माननीय न्यायालयाचे उक्त आदेश व शिक्षण सेवकांच्या मानधनात बऱ्याच कालावधीपासून न झालेली वाढ यास तो मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। बघा, शासन निर्णय आहे की मंत्रिमंडळाने दिनांक 22/12/2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालयातील शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवकांचे मानधनात
खालीलप्रमाणे वाढ करण्यास मान्यता देत आहे. शिक्षण सेवकांचे वर्ग एक प्राथमिक व उच्च प्राथमिक. तर शासन निर्णय दिनांक 17/9/2011 अन्वये सध्या जे मानधन देण्यात येत आहे ते आहे 6,000 आणि सुधारित मानधन त्यांचं असणार आहे 16,000 रुपये. माध्यमिकमध्ये माध्यमिक शिक्षण सेवक तर त्यांचं जे शासन निर्णय दिनांक 17/9/2011 अन्वये सध्या देण्यात येणारं मानधन जे आहे ते आहे 8,000 आणि त्यांचं सुधारित मानधन होणार आहे 18,000 रुपये. उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय तिथे शिक्षण सेवक आहेत त्यांचं सध्याचं मानधन होतं 9,000 रुपये, म्हणजे सध्या 9,000 मानधन आहे, तर यांचं सुधारित मानधन हे 20,000 रुपये होणार आहे. शिक्षण सेवकांना मानधनातील वाढ ही दिनांक 2023 पासून लागू करण्यात येत आहे. तर अत्यंत महत्त्वाची अशी बातमी सध्या रुजू झालेल्या व नवीनच अशा शिक्षण सेवकांसाठी फार महत्त्वाची बातमी आहे. तर अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.